सगळ्यात पहिली बातमी आली चोवीस नोव्हेंबरच्या रात्री गुजरात टायटन्सचा कॅप्टन हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडे येणार गुजरात आणि मुंबईत हार्दिक पांड्यासाठी पंधरा कोटींचा व्यवहार होणार मग पंचवीस नोव्हेंबरचा दिवस गेला अंदाज लावणार हार्दिक गुजरात टायटन्सला का सोडत असेल गुजरात टायटन्स हार्दिकला का सोडत असेल मग हार्दिक मुंबईकडे येणार म्हणजे रोहितच्या जागी तो कॅप्टन होणार का मग रोहित शर्मा खेळणार की नाही खेळणार आता या प्रश्नांची उत्तरं सव्वीस नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत मिळणार होती पण तोवर दम कुणाला निघतोय सगळ्यांनी गोल काढून ठेवले बाण कुठं बसणार एवढं फक्त बघायचं होतं मग सव्वीस नोव्हेंबरला आय पी एल टीम्सला मिळालेल्या प्लेअर्सच्या रिटेन्शनची डेडलाईन संपली आणि गुजरात टायटन्सच्या लिस्टमधलं पहिलंच नाव होतं हार्दिक पांड्या कॅप्टन म्हणजेच गुजरातनं हार्दिकला रिटर्न केलं होतं बाण बलतीकडेच फिरला लोकांनी गोल पुसायला घेतले आणि परत बातमी आली हार्दिक मुंबई इंडियन्स मध्ये वर मुंबईनं कॅमेरून ग्रीन आर सी बी ला दिल्याची त्यामुळे हार्दिक पंड्या नेमका आहे कुठल्या टीममध्ये आणि हा आय पी एल ट्रेड ट्रान्सफर रिटेन्शनचा खेळ नेमका आहे काय हेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल आय पी एल होणार मार्च एप्रिलमध्ये म्हणजे अजून तीन चार महिन्यांनी ऑप्शनची तारीख निघाली एकोणीस डिसेंबर म्हणजे त्याला ही वीस बावीस दिवस आहेतच इथं वर्ल्ड कप हरल्याचं दुःख अजून पचलेलं नाही तशात हे आय पी एलचं लपडं कशामुळे पुढं आलं तर रिटेन्शनच्या गणितामुळे आता प्रत्येक आय पी एल आधी ऑप्शन होतो ऑप्शन चारच प्लेयर्स आपल्याकडे ठेवता येणार होते पण मिनी ऑप्शनला असं गणित नसतं इथं कितीही प्लेयर्स आपल्याकडे ठेवता येतात पण मागच्या आय पी नंतर टीम पर्समध्ये म्हणजेच टीमला ठरवून दिलेल्या खर्चाच्या लिमिटमध्ये किती पैसे आहेत किती प्लेयर्सची जागा आहे हे सगळं विचारात घ्यावं लागतं यानुसार प्रत्येक टीम काही प्लेयर्स आपल्याकडे ठेवते म्हणजेच रिटेन करते आणि उरलेल्यांना सोडून देते म्हणजेच रिलीज करते आता सोप्या भाषेत सांगायचं तर आय पी एल दोन हजार साठी कोलकाता नाईट रायडर्सनं ना, आंध्रे रसेल आणि सुनील नरीनला रिटर्न केलं तर शार्दूल ठाकूर आणि टीम सावदीला रिलीज रसेल आणि नरीन कोलकात्याकडूनच खेळतील आणि शार्दूल साऊदी यांची नावं ऑप्शनमध्ये येतील दुसरा विषय असतो ट्रान्सफरचा यात एक असतो वन वे ट्रेड आणि दुसरा असतो टू वे ट्रेड याआधी दरवर्षी ट्रान्सफर विंडो मध्ये या टू वे ट्रेडची चर्चा असायची यात एक आय पी एल टीम आपल्या प्लेअरच्या बदल्यात दुसऱ्या टीमकडून प्लेअर घेते यावर्षी राजस्थान रॉयल्सनं लखनौ सुपर जायंट्सचा फास्ट बॉलर अवेश खानला आपल्याकडे घेतलं ओपनिंग बॅटर देवदत्त पडिक्कलच्या बदल्यात यात बॉलर देऊन बॅटर फिनिशर देऊन अँकर दहा कोटीचा प्लेअर देऊन दोन कोटीचा प्लेअर घेतला असा काहीही खेळ करता येतो टू वे ट्रेडमध्ये पैशांची गणितं सिम्पल असतात कारण ते अवघड करायचं काम असतं वन वे ट्रेडचं एखाद्या प्लेअरला दुसऱ्या टीमकडून ऑफर आली तर आपल्याला ट्रान्सफर होण्यात इंटरेस्ट असल्याचं तो सध्याच्या टीमला सांगू शकतो किंवा एखाद्या टीमकडे आपल्या प्लेअरच्या ट्रान्सफरसाठी ऑफर असेल तर प्लेअरची परवानगी घेऊन ते ट्रान्सफरचा विषय पुढे नेऊ शकतात टू वे ट्रेड होणार असेल तर प्लेअरच्या बदल्यात प्लेअर असा विषय येतो पण वन वे ट्रेड असेल तर प्लेअरच्या बदल्यात येतात पैसे आणि इथंच सुरू होतो खरा खेळ हार्दिक पंड्याचं उदाहरण देऊन सांगायचं तर त्याला गुजरात टायटन्सनं टीम मध्ये घेतलं पंधरा कोटी रुपयांना हे पंधरा कोटी रुपये हार्दिकची मॅच फी होती म्हणजे दरवर्षी त्याला गुजरात कडून खेळायचे पंधरा कोटी मिळणार मग त्याच्या ट्रान्सफरचा विषय चर्चेत आला मुंबई इंडियन्स मुळ हार्दिक गुजरात सोडून मुंबईकडून खेळला तर त्याला दरवर्षी मिळणारे पंधरा कोटी मुंबई इंडियन्स देणार मग यात गुजरातचा आणि हार्दिकचा काय फायदा तर शेठ त्यांना पैसे मिळणार ट्रान्सफर फी मधून बीसीसीआय प्रत्येक आय पी एल टीमच्या खर्चाला घातले लिमिट म्हणजे ऑप्शन मध्ये किती पैसे खर्च करायचे प्लेयर्सची सॅलरी किती असणार हे सगळ्या टीम्सला एका कॉमन आकड्यात ठेवावं लागतंय पण ट्रान्सफर फीला मात्र बीसीसीआयनं लिमिट लावलेलं नाही ते तीस कोटी असेल चाळीस कोटी असेल किंवा शंभर कोटीही आकड्याला लिमिटही नाही आणि जाहीर करायचं बंधनही नाही हार्दिकच्या बाबतीत हा आकडा डिस्कस होणार गुजरात टायटन्स आणि हार्दिक मध्ये या आकड्यात हार्दिकचा पन्नास टक्क्यांपर्यंत शेअर असू शकतो म्हणजे समजा पन्नास कोटींचा व्यवहार झाला तर हार्दिकला पंचवीस आणि गुजरात टायटन्सला पंचवीस कोटी मिळू शकतात वर हार्दिकला त्याची ऑप्शन फी म्हणून मिळणारे पंधरा कोटी ते वेगळे म्हणजेच हार्दिकला एका ट्रान्सफर मधून वन टाईम चाळीस कोटी मिळू शकतात आणि गुजरातला पंधरा कोटीचा प्लेअर पंचवीस कोटीला विकता येतोय तेही उरलेले दहा कोटी अंडर द टेबल घेऊन आता येऊ मेन प्रश्नावर हार्दिक मुंबईकडे गेला की नाही गेला तर सव्वीस नोव्हेंबरला पाच वाजून पंचवीस मिनिटानं बातमी आली हार्दिकला गुजरात टायटन्सनं रिटर्न केल्याचे आणि सात वाजून पंचवीस मिनिटानं बातमी आली हार्दिकचा मुंबई इंडियन्स सोबतचा ट्रेड पूर्ण झाल्याची पण याच्यावर शंका घ्यायला जागा उरली कारण दोन्ही टीम्सनं ऑफिशियल अनाऊन्समेंट केलीच नाही बातमी बाहेर आली ती सूत्रांच्या आधारे पण यात सगळ्यात एक बातमी आली मुंबईनं आपलं ऑलराऊंडर कॅमेरून ग्रीन आरसीबी सोबत ट्रेड केल्याचे ग्रीनची ऑप्शन फी होती सतरा पॉईंट पन्नास कोटी तो आरसीबी मध्ये गेल्यानं मुंबईच्या पर्स मध्ये सतरा पॉईंट पन्नास कोटी कायम राहिले म्हणजेच त्यांना हार्दिकला पंधरा कोटी फी देण्या इतपत पैसे उभारता आले म्हणूनच हार्दिकचं मुंबई डील नक्की झाल्याच्या बातम्यांनी सूत्रांच्या पलीकडे जाऊन जोर धरला जाता जाता थोड्या ऍडिशनल माहिती देतो मुंबई गुजरात आणि हार्दिकच्या राड्यात आरसीबीनं मोहम्मद सिराज सोडला तर आपले सगळे हुकमी बॉलर्स रिलीज केलेत त्यामुळं ऑक्शन मध्ये खरा धुवा आरसीबीलाच करावा लागणार आहे आणि दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सनं धोनीला पुन्हा एकदा रिटेन करत त्याच्या नावापुढचा कॅप्टनचा शिक्काही कायम ठेवलाय म्हणजेच गुडघा पूर्ण बरा झाला नसला तरी धोनी या सीझनला खेळताना दिसणार हे नक्की बाकी तुम्हाला पण त्या कुठल्या टीमकडून खेळताना बघायला आवडेल तुमचं मत कमेंट करून सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका